The guest of honor for today's program, Mr. Bhushan, we welcome you once again and we request you to address the audience with your electrifying anchoring, which has always entertained us every morning. So we are just waiting to listen to his melodious voice and powerful, of course. Mr. Bhushan Matkari, a loud applause, audience. Hello, hello, Chick. Ye to awaaz? Zara mi khalsa hai kaadto, maji unchi already khub hai na? Good evening to all of you. Nahi maja nahi aali. Marathit bolu ka? Sagalyanna shubha sandhyakal. तुम्ही एकदा सगळे ना सगळ्यात पहिल्यांदा माझ्याशी इच्छा आहे. आता खरं किलबिलने एवढा छान कार्यक्रम इथे आयोजित केला आहे आणि मुलं एवढी छान परफॉर्म करत आहेत, पण या सगळ्यामध्ये एका गोष्टीची कमी आहे. कुठल्या गोष्टीची माहिती आहे? व्हेरी गुड. याला म्हणतात तवरून ताकभात ओळखणं. एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्यात, एकदम जोरात. उपासनी सर टाळ्या वाजवणाऱ्यांमध्ये सुद्धा कॅटेगरी आहेत बरं का? म्हणजे कसं आहे की मी सांगितल्यानंतर सुरुवातीला पहिल्या रांगेत बसलेले वाजवतात. मागच्यांचं म्हणणं असतं आम्ही असे मागे वाजवलं नाही वाजवलं तर काय फरक पडतो. मग आपण दोनदा म्हटल्यानंतर मागचे वाजवतात आणि खूपच बोललो तर मग शेवटी जे उभे आहेत ते वाजवतात. एवढं सगळं झालं तरी स्टेजच्या सगळ्यात सुरुवातीला बसलेले असतात ते टाळ्या वाजवत, एवढं म्हटलं तरी नाही वाजवलं त्यांनी. काय असं हे बोलणं माझा धंदा आहे आणि त्यामुळे आल्यानंतर वातावरण छान करावं याकरता थोडंसं हे बोललो. सगळ्यात पहिल्यांदा तर मला या कार्यक्रमासाठी मराठीत बोलू ना, काय हरकत नाही ना? ओके. सगळ्यात पहिल्यांदा तर या कार्यक्रमासाठी मला बोलवलं याबद्दल मी किलबिलच्या सगळ्या प्रशासनाचे आणि प्रिन्सिपल मॅम या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आज या कार्यक्रमासाठी खरं मला ज्यांच्यासोबत स्टेज शेअर करायला मिळालं आमचे नितीन उपासनी सर, ते आमचे गुरुवर्य आहेत. सो त्यांना सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासोबत येण्याचं स्वीकारलं आणि या कार्यक्रमासाठी मला यांनी ज्यांनी इथे इन्व्हाइट केलं ते पॅरेंट्स आणि टीचर्स असोसिएशनचे आमचे मित्र डॉक्टर ऋषिनीत सौदागर आणि माझ्या कॉलेजच्या मॅम कांचन निकम, मॅम डॉक्टर कांचन निकम, त्यांचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानतो. मला माहिती आहे की मुळीसुद्धा कुठल्याही पालकांना आता भूषणला इथे ऐकण्याची इच्छा नाही आहे, कारण तुमच्या गोंडस आणि छान मुलांचे परफॉर्मन्सेस तुम्ही इथे बघायला आलेला आहात. पण अगदी दोनच मिनटं मी तुमचं घेणार आहे. मुलं खूप छान परफॉर्म करतायत. मला आठवतं मी एकदा एका मॅमचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यांनी लहान मुलांकरता एक 40-45 वर्ष काम केलं होतं. 70 आसपास त्यांचं वय होतं. तर मी त्यांचा इंटरव्ह्यू घेताना असं म्हटलं की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आणि आकार द्यावा तशी मूर्ती घडते असं आपण म्हणतो मॅडम, आणि तुम्ही खरंच खूप सगळ्या मुलांना आकार दिलायत वगैरे वगैरे. तर त्या ज्या वाक्य बोलल्यानं ते मला ते खूप आवडलं. आज तुम्ही सगळे पालक इथे आहात, मुळीसुद्धा मला तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही आहे. त्या काय म्हटल्या ते फक्त तुम्हाला सांगतो, कारण मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. त्या असं म्हटल्या, भूषण तुमच्या वाक्यावरती माझा आक्षेप आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आणि आकार द्यावा तशी मूर्ती घडते असं कधीच घडत नाही, कारण मूल जेव्हा जन्माला येतं ते त्याचं बीज घेऊन जन्माला येतं. त्याला काय व्हायचं आहे हे ते ठरवून जन्माला येतं. पालकांचं काम एवढंच आहे, शिक्षकांचं काम एवढंच आहे की त्याला वाढताना त्याच्याकडे लक्ष द्यावं. त्याचा आकार बदलवण्याचा प्रयत्न कुठल्याही शिक्षकांनी किंवा पालकांनी कधी करायचा नसतो. फक्त ते व्यवस्थितपणे वाढतंय ना एवढंच पालकांनी बघायचं असतं. आणि मला असं वाटतं पालकांनी तसं केलं तर योग्य बालक हे पुढे योग्य नागरिक बनतं. नाही तर होतं काय, खरं आपण एखादं झाड लावतो, ते झाड असतं सफरचंदाचं, आणि त्या सफरचंदाच्या झाडाकडून आपण जर आंब्याची अपेक्षा ठेवली तर ती आपली अपेक्षा कधीच पूर्ण होणार नसते, कारण ते झाड सफरचंदाचं असतं. आपण जर आंबा 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 म्हणून त्याला पाणी आणि खत घालत राहिलो तर त्याला येणार असतं सफरचंद,
आणि मग आपला आणि त्या झाडाचा दोघांचाही हिरमूड होतो. त्यामुळे ते झाड जर आंब्याचं असेल, ते झाड जर सफरचंदाचं असेल, ते झाड जर संत्रीचं असेल, ते झाड जर चिक्कूचं असेल, तर त्याला त्याचं फळ येऊ द्या आणि त्याला त्याचा आनंद घेऊ द्या. या निमित्ताने एवढंच मला सांगायचं आहे की तुमची सगळीच मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी होणार आहेत. पालक म्हणून, नागरिक म्हणून, शिक्षक म्हणून, शाळा म्हणून आपलं कर्तव्य एवढंच आहे, ज्या क्षेत्रात त्यांना मोठं होण्याची इच्छा आहे त्या क्षेत्रात त्यांना मोठं होऊ द्यावं. आणि मगच आपल्याला एक विविधांगी असा वेगळा समाज मला असं वाटतं इथे बघता येईल. मी पणा म्हणून नाही, पण माझं एक छोटंसं उदाहरण, कांचन निकम मॅम इथे समोर आहेत, तसं माझं प्रोफेशन, मी अकाउंटंट, म्हणजे मी बी कॉम केलं आहे, मी कॉमर्स कॉलेजचा स्टुडंट आहे, पण मला बोलण्यामध्ये खूप इंटरेस्ट होता आणि माझ्या शिक्षकांनी, माझ्या पालकांनी त्याकरता मला कधी अडवलं नाही. आणि म्हणून मी आज रेडिओ मिरचीवरून गेली 15 वर्ष तुमच्या सगळ्यांशी संवाद साधू शकतो. मला माझ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली, पण पालकांनी त्याकरता पुढाकार घेतला, माझ्या आईबाबांनी मला त्याकरता अडवलं नाही. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की समजा मी कदाचित बी कॉम केलं आहे, मग मी MBA केलं असतं आणि आज कुठल्या तरी बँकेमध्ये मी कागद काळे करत बसलो असतो. त्या संदीप खरेच एक खूप छान गाणं आहे, म्हणजे बँकेत कागद काळी करणं वाईट नाही आहे, ते पण छानच आहे, पण कदाचित ते माझ्याकरता नव्हतं असं मला वाटतं. त्याचं खूप छान गाणं आहे की आयुष्य ना एका चौकटीमध्ये नंतर नंतर अडकायला लागतं. का? कारण आपण आपल्या आवडत्या गोष्टी करत नाही. सो तो असं म्हणतो की एकदा आपण अशा थोडा इको कमी करायला, आवाज खूप हे होतो, किंवा मॉनिटरमधला इको कमी केलात तरी चालेल, मला थोडा त्याचा त्रास होतो आहे. सो तो खूप छान संदीप असं म्हणतो की आपल्या आवडतं काम आपल्याला करायला मिळालं नाही ना की मग काय व्हायला लागतं. कॅलेंडरमध्ये 1 तारीख ते 30 तारखेपर्यंतचे 30 दिवस आहेत, बरोबर की नाही? आणि मग सकाळी उठायचं, सकाळी उठल्यानंतर बायकोची बोलणी खायची, मग डबा घ्यायचा, ऑफिसला जायचं, बॉसची बोलणी खायची, संध्याकाळी घरी यायचं आणि पुन्हा बायकोची बोलणी खायची. काय किती लोक असं करतात? करता ना, मग हात बस जरा प्रतिसाद द्या मला, माझं पण लग्न झालंय, मी करतोय. त्यामुळे ते आयुष्यानं चौकटीत अडकायला लागतं जर आपण आपण आपल्या आवडतं काम करू शकलं नाही तर. सो त्या कवितेत खूप छान म्हणतो तो की आताशा मी फक्त रकाणे दिवसांचे भरतो. 1 तारीख ते 30 तारीख कॅलेंडरमधले जे दिवस आहेत ना ते भरतोय, बाकी काय करत नाही आयुष्यामध्ये. का? का? आवडतं काम करायला मिळालं नाही म्हणून. काय म्हणतो तो? आताशा मी फक्त रकाणे दिवसांचे भरतो, चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो. आताशा मी फक्त रकाणे दिवसांचे भरतो, आता आता छाती केवळ भीती साठवते, डोंगर बघता उंची नाही खोली आठवते. आता कसल्या दिलखुश गप्पा उदार गगनाशी, आता नाही रात्रही उरली पूर्वी गत हौशी. बधिरतेनी बधिरतेची गीते मी रचतो, आताशा मी फक्त रकाणे दिवसांचे भरतो, चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो. कळून येता जगण्याची ह्या इवलीशी त्रिज्या, उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा. मग दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा, आणि राखण करीत बसतो तेथे सदैव कंटाळा. या कंटाळ्याचा देखील मला कंटाळा येतो, आताशा मी फक्त रकाणे दिवसांचे भरतो, चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो. तुम्ही टाळ्या वाजवल्या, मला खूप छान वाटलं. तुमच्या मुलांचं आयुष्य असं होणार ना एवढी या निमित्ताने काळजी आहे, एवढंच मला सांगायचं आहे. त्याला करू द्या त्याच्या जे मनात येईल ते, त्याच्या मनात येईल ते जर करू दिलं नसतं तर मला वाटतं की आपल्याला सचिन तेंडुलकर बघता आला नसता. त्याच्या मनात येईल ते करू दिलं नसतं तर कदाचित आपल्याला लता मंगेशकर बघता आल्या नसत्या. सचिन तेंडुलकरची 10वीचा रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहे ना, मी नव्याने सांगण्याची गरज नाही, पण सचिन सचिन झाला, सचिन भारतरत्न झाला, कारण त्याच्या मनात येईल ते पालकांनी त्याला करू दिलं. याचा अर्थ चुकीचं करू द्या असं मी मुळीच म्हणणार नाही, त्याला मार्गदर्शन करून योग्य गोष्टी करू द्या. सो या निमित्ताने आणखीन वेळ घेत नाही, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मला बोलायला खूप आवडतं आणि मी सतत बोलत असतो. सो इतके दिवस रेडिओ मिरचीवरून तुम्ही माझ्याबद्दल जे प्रेम व्यक्त केलं आहे, जे प्रेम करताय, ते प्रेम असंच करत राहा. आयुष्य आनंदात घालवा, आनंदात राहू द्या, आणि तुमच्या छान छान गोंडस मुलांचं आयुष्य छान आनंदात राहील याचा नक्की विचार करा. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सला जोरदार टाळ्या वाजवा. मला एक सांगा, तुम्ही नाशिकचे का पुण्याचे?
नाशिकचे टाळ्या वाजवण्यावर नाही वाटत बा. अरे आपण एक मिसळ 12 पाव खाणारे लोक आहे, खातो की नाही? पावाचे भाव वाढणार आहेत, अजून वाढले नाही आहेत, 25% वाढणार आहेत, तोपर्यंत आपण खाऊ शकतो. काय ना उपासनी सर, काही लोकांचं फार गमतीशीर असतं. म्हणजे वपू काळ्यांचं एक खूप छान वाक्य आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी टेन्शन असतं. आता बघा एवढा छान कार्यक्रम आहे, आहे की नाही? एवढा छान कार्यक्रम सुरू असताना पण त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन असतं. तर वपू काळे असं म्हणतात की त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की असं वाटतं जागतिक बँकेचं कर्ज यांना यांच्या बेसिकमधून फेडायचं आहे. असं काही नाही ना, बेसिकमधून कर्ज फेडायचं नाही आणि जागतिक बँकेचं. मग हसा ना, काय फरक पडत नाही, हसा आणि आनंदात राहा. माणूस आनंदी असला ना तर त्याचं आयुष्य वाढतं. सो आनंदी राहा. जाता जाता आता आठवली म्हणून एक 2 ओळीची मंगेश पाडगावकरांची कविता आहे. आता तुम्ही ठरवा, या कवितेतले ते तुम्ही आहात की नाही आहात हे तुम्ही ठरवायचं आहे. 2 प्रकारची लोक आहेत, एक आयुष्याचा आनंद घेणारी आणि सतत हसणारी लोक, आणि दुसरी सतत टेन्शनमध्ये राहणारी आणि चेहऱ्यावरती कायम टेन्शन बाळगणारी लोक. सो हे त्या 2 नंबरच्या लोकांसाठी आहे, तुमच्यासाठी नाही आहे, तुम्ही पहिल्या नंबरमध्ये आहात. सो 2 नंबरचे लोक जे कधीच हसत नाहीत, चेहऱ्यावरती कायम टेन्शन असतं, असे तुमच्या ऑफिसमधले घराच्या आसपासचे लोक कोण आहेत त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि ही कविता ऐका. म्हणू का? नाही ऐकायची, नाही ऐकायची, हो म्हणा ना मग तुम्ही. मंगेश पाडगावकर असं म्हणतात, यांचं असं का होतं काही कळत नाही. यांचं कोणाचं? यांचं तुमचं नाही, त्यांचं. यांचं असं का होतं काही कळत नाही किंवा मग कळतं पण वळत नाही. यांचं असं का होतं काही कळत नाही किंवा मग कळतं पण वळत नाही. मोठ्याने तुम्ही हसा, मोठ्याने तुम्ही हसा, त्यांना नैतिक त्रास होतो. मोठ्याने तुम्ही हसा, त्यांना नैतिक त्रास होतो. तुम्ही वेलची खाल्ली की त्यांना विस्कीचा वास येतो. मोठ्याने तुम्ही हसा, त्यांना नैतिक त्रास होतो. तुम्ही वेलची खाल्ली की त्यांना विस्कीचा वास येतो. त्यांचं सतत सुरू असतं, तमकं खाऊ नका त्यांनी डोकं जडसं होतं, तमकं मुळीच पिऊ नका त्यांनी पडसं होतं. संयमाचे पुतळे हे कधीच चळत नाही. आणि यांचं असं का होतं काही कळत नाही किंवा मग कळतं पण वळत नाही. कुणाचं? त्यांचं. तुमचं नाही, त्यांचं. खूप छान कविता आहे. दुसऱ्या कडव्यात ते असं म्हणतात की अरे सगळे कसे बागेमध्ये व्यायाम करीत बसणार, अरे सगळे कसे बागेमध्ये व्यायाम करीत बसणार किंवा हातामध्ये गीता घेऊन गीतेचे पाठ वाचणार, अरे सगळे कसे बागेमध्ये व्यायाम करीत बसणार किंवा हातामध्ये गीता घेऊन गीतेचे पाठ वाचणार. बागेच्या कोपऱ्यात कोणीतरी गुलुगुलू करीत असतंच ना, बागेच्या कोपऱ्यात कोणीतरी गुलुगुलू करीत असतंच ना, गालाला गाल लावून गुलुगुलू करीत बसतच ना. असं काही पाहिलं म्हणजे यांचं डोकं सणकलं, असं काही पाहिलं म्हणजे यांचं डोकं सणकलं, यांचं अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलं. असं काही पाहिलं म्हणजे यांचं डोकं सणकलं, यांचं अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलं. नैतिक सामर्थ्याचं यांचं मोठं घोडं असतं. मग यांना मुलं कशी होतात हे कोडं असतं. हे बा, ज्यांना आत्ता कळालं त्यांनी आत्ता असा, ज्यांना घरी जाऊन कळालं त्यांनी घरी जाऊन असा, असं काही नाही. तुम्ही आत्ताच हसले पाहिजे असं कंपल्शन नाही. नैतिक सामर्थ्याचं यांचं मोठं घोडं असतं. मग यांना मुलं कशी होतात हे कोडं असतं. विचार आणि परिमाण यांचं नातं काही जुळत नाही. यांचं असं का होतं काही कळत नाही किंवा मग कळतं पण वळत नाही. कुठल्याही आनंदाला हे सतत भीत असतात. एरंडेल प्यावं तसं आयुष्य पीत असतात. एरंडेल प्यायल्यावर आणखीन काय होणार, एरंडेल प्यायल्यावर आणखीन काय होणार, एकच क्षेत्र ठरलेलं आणखीन कुठे जाणार. विचार आणि परिमाण यांचं नातं काही जुळत नाही. यांचं असं का होतं काही कळत नाही किंवा मग कळतं पण वळत नाही, किंवा मग कळतं पण वळत नाही. मला आता तुम्ही नाशिकचे आहात असं वाटतंय. थँक्यू व्हेरी मच मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल. सगळ्या मान्यवरांचे आणि प्रिन्सिपल मॅम आणि सगळ्या सिस्टर्सचे खूप खूप धन्यवाद. आणि या निमित्ताने मला तुमच्याशी संवाद साधता आला. कधीही भविष्यामध्ये
माझी रेडिओ मिरचीची टाइम्स ऑफ इंडियाची जर काहीही गरज शाळेला पडली पडणार नाहीच, शाळा आणि शाळेचं प्रशासन त्या सगळ्यासाठी समर्थ आहे, तर त्याकरता मी बांधील आहे. यानिमित्ताने नक्की सांगतो. यानिमित्ताने माझे मित्र डॉक्टर ऋषिनीत सौदागर, माझ्या टीचर कांचन निकम मॅम आणि आपण सगळ्यांनी मला बोलवलं, पुन्हा एकदा धन्यवाद. आणि हो, रेडिओ मिरची ऐकत राहा, म्हणजे माझं पोटपाणी चालू राहील. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. ए, मी सेल्फी घेऊ तुमच्याबरोबर, एक सेल्फी घेऊ का? मला इंस्टाग्रामवर टाकता येईल उद्या की मी गेलो होतो. आणि सगळ्यांना हे स्कूल खूप आवडतं, सो सगळे फॉलो करतील ना. सर, ओनली द सेल्फी विल नॉट डू, मिस्टर भूषण सर. देन आय व्हॉट आय नीड टू डू, यू हॅव टू ऍडव्हर्टाइज आवर स्कूल, हाऊ नाईसली आवर चिल्ड्रन पुट अप द प्रोग्राम. Is there any need to advertise your school? Yes, of course. Promise me that for the one full week you are going to speak about Kilbil School only. Sure, but you have to give me another promise. Right. All the students have to listen to me on Radio Mirchi. You have to tune 98.3 FM in school. Parents are there, no, they will listen and convey. Children have to come to school, right? Yes. So let them come to school and study. Let the parents enjoy the show. Sure, it's my pleasure. Ki evda chhan shaalebaddal mala bolta yeil ha majha karta sanmanacha bhag aahe. नक्कीच. थँक्यू सर, थँक्यू. या घेऊयात सेल्फी. तुम्ही एक काम करा, ज्यांच्या ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी मोबाईल काढा आणि टॉर्च दाखवा, म्हणजे सेल्फी छान येईल. हा, मस्त, क्या बात आहे. आमचे फोटोग्राफर कुठे आहेत मित्र? फोटोग्राफर कुठे? दादा, एक फोटो घ्या, क्या बात आहे, किती मस्त दिसते बघा. मी पण एक फोटो घेतो. इसके बाद उधर आता हूँ, चलेगा? थैंक यू वेरी मच आणि खूप खूप धन्यवाद. थैंक यू भूषण सर, यू वर रियली ह्यूमरस एंड विटी एज यूजुअल एंड द पेरेंट्स ऑल्सो हैड अ नाइस टाइम विथ यू ओवर हियर. Thanks for being our special guest and making this a memorable day for all of us. And parents, did you all enjoy the lovely, lovely, lovely speech of Mr. Bhushan? Yeah. So please take me as Mrs. Bhushan from Kilbil. So please bear with me. I see that there is some inconvenience in the board over there. That screen is not working fine. So the repairers have already gone to the task of repairing it. So kindly bear with us for some time. In the meantime, we'll continue with our program. Just watch the main stage. Dear parents, those who cannot see properly, can just concentrate and watch the program which we'll be putting up on the stage. And you will really enjoy how our children are doing it. Please bear with us for the inconvenience. The process of repairing is already in progress. Thank you. However, in the race of life, man divided the society on the basis of caste, color, religion, gender, untouchability, and many other trivial reasons, and disturbed the harmony of the society. Man became greedy and refused to accept all as one family. But then, man started sinning. Wisdom gave way to knowledge. Spirituality was replaced by religiosity. Conflicts, wars, protests, farmer suicide, hatred, and many more evils overtook the whole world. Our breadwinners, the Indian farmers, protested against the Three Farm Acts that were passed by the Indian Parliament in September 2020. This created unrest and discontent in the whole nation.
The India-China border dispute took an ugly turn when it turned into a catastrophic conflict in the Galwan Valley in June 2020. This was the bloodiest combat in almost four decades and resulted in fatalities on both the sides. Over the last few decades, the world has witnessed phenomenal growth. In spite of all the development, women are still victims of horrendous crimes like rape, dowry debt, domestic violence, kidnapping, molestation, torture, sexual harassment all over the world. Christmas Day. On the Western Front, the guns all died away. And lying in the mud on bags of sand, we heard a German sing from no man's land. He had a tenor voice so pure and true. The words were strange, but every note we knew. Soaring o'er the living, dead and damned. A German sang of peace from no man's land. The Ukraine-Russia conflict, which started in 2014, flared up to its height in 2022, with the European nations taking sides with Ukraine against Russia. This ongoing conflict is a return of imperialism and unrest, a disaster of global peace, creating a fear of Third World War. It is our duty to protect our motherland. Yes, sir. How to Josh? Yes, sir. Shoot. The impact of terrorism became disruptive. It has been affecting the society in many evil ways. Me, I will be your voice. Vote for Shlok. Vote for the right to make your future bright. Hey you. Yes. Do you want to earn money? Yes, sure. But how will we get it? Vote for Shlok. Vote for me. Kar
corruption significantly rose up and still persists globally. Corruption has led to inequality, poverty, unemployment, and many other evils. A cup of tea, please. Chotu, bring a cup of tea. Oh my God, why are these children working here? Why have you kept these children as helpers here? This is their age to go to school. They are so small. Madam, they are poor children. Their parents have no money to provide the basic needs, so they are compelled to work. Chotu, come here. Do you want to study? Do you want to go to school? Yes, madam. We both want to study like other children and be successful people in our life and make our parents and nation feel proud. This is the plight of our children who were and are compelled to work for basic needs. It is a peril to these little wonders. Table. Hello, hello, the school is over. See that? The small girl is coming out. Yes, I can see her. Hello, hello, beta, how are you? Hello, uncle, who are you? I don't know you. I am your dad's friend. Oh, really, my dad. Come on, give her the chocolate. Don't waste time. Take this chocolate. Have we humans stooped our level so low? Has the evil captured us to such dangers and evils man has inclined to? Should girls go to school? No! Their duty is to take care of the house. If teasing and chain snatching, such actions became predominant and lowered the status of women. Congratulations! It's a baby doll. Congrats! It's a baby doll. What? A baby girl? We don't want a baby girl. No, please. I want my baby girl. She has a right to live. But why? Because we don't have that much money to spend on her education. And to give dowry when she gets married. Female infanticide, gender disparity has been a great threat then and even today. Women were and still are devalued and demeaned by the society. And dowry, a social evil which has caused mental, emotional and physical torture towards women. Love, compassion and unity was replaced by violence, division and hatred. In a culture where Goddess Lakshmi and Maha Saraswati were considered as women, there was insecurity in every woman's heart. Rape, eve teasing became an everyday event. Dowry deaths became common in the society. The girl child was killed in the womb of her own mother. A girl is a daughter, a mother, a sister, and plays many such roles. Most importantly, she, along with her husband, brings forth children. Then why
do we not respect her existence, her femininity, beauty, strength, and intelligence? Why does the world disregard and disrespect girls? Women are a beautiful creation. They provide joy and laughter, patience and support. Let us celebrate and experience this unfailing and unconditional bond between a father and a daughter. Presenting to your parents, Journey of a Girl Growing Up to Be a Woman. Let us see it in presentation, Ladki. Congratulations, आपको बेटी हुई है। Oh,
dear parents, for this very touching performance by our children from class 6th. It was indeed a very touching performance. We all were brought to tears, my dear children. Fruits, when pressed hard, we get pure juice. Iron, when in hot furnace, is very flexible. We rarely pause to take inventory of our lives. We are usually too busy moving from one place to next, or too distracted, lulled by the technological devices that steal our attention. But when suffering strikes, everything else stops. We are forced to stop and see what really matters. What really does matter are the people in our lives and the sovereign God in charge of this universe. This great truth proved itself true during the pandemic. Oh Lord, where are you? See what these humans have done to your beautiful creation. Oh Lord, please bring back the love and compassion in the hearts of men. Hey, suna ye puri dharti tu chalata hai. Meri bhi sun le arj mujhe ghar bulata hai. Bhagwan hai kahan re tu? Hai khuda hai kahan re tu? But man, in his selfishness, greed and pride, turned away from God. So let's see this presented in a joint family scene. Ananya, Ananya, bring me a cup of tea. What is this? 24 hours of the day, you're busy reading the newspaper? Oh, this word, busy, you just used, reminded me that our children are busier than us. I was thinking we must plan a get-together one of these days. Yes, I do think so. I'll inform all our children about it. What happened, dear? You look so tired today. Let it be, Grandma. You won't understand. Try telling me, son. Maybe I will understand you. No, leave it, Grandpa. You won't understand. Look, here comes a teacher to do teachergiri. Who are you to point fingers at me? You yourself just sit on a chair and give medicines. I have to handle the whole class. Do you know how hectic a job it is? Everyone has a misconception that we doctors just idly sit on chairs and do nothing. But no one knows about the other side of the coin. We have to treat the sick with patience and prescribe them medicines with utmost care. Is this the way siblings talk to one another? I get so exhausted doing household chores, and now I have to sort out your quarrels too. Mom, my work is no simpler. I have to stand all day long, be alert and be on duty 24/7. Even the slightest mistake on my part can do a great harm. Hey Ramu, bring water. Are you out of your senses? The servant should be laid off immediately. Sorry, sir. Is this the way? We must speak to one another. These workers play a vital role in this house. Learn to respect one and all in the society. Oh, you doctors, just empty people's pockets. Yes, we are on duty, even during the festivals, while you all lay on your couches. You are so corrupt. Oh,
What is this? I only wish to see them live in peace and harmony together. The Lord thought of uniting the world by sending a disease. To teach man a lesson, he sent the coronavirus. What Corona has done to the people. Here we can see some very good friends. Before Corona, they were all loving and caring. They used to help each other. But when one of their friends was affected by Corona, no one wants to help him. Has COVID destroyed all the friendships and relations? We can see some policemen asking the people to get into their homes. But even the policemen are afraid to go near the patient. Still, they serve the community at the risk of their own lives. Many rich men got affected by Corona. Can money save them? Can money really save them? Perhaps no. Neither money nor luck can save us from this deadly virus. There is pain, agony, groaning, sickness, and poverty. Everyone is struck with adversity. Who will help whom? We will help them. In this difficult situation, my companions and I are doing our best and even risking our lives to save people. We pledge that we will do the needful till our last breath. India stepped forward to make the vaccine. Many rich people contributed generously to this cause. With the money pouring in and the vaccinations ready, the vaccination drive was taken up in all the countries affected by COVID. But we need remdesivir and oxygen cylinders to save some serious patients. There was grief, pain, and panic everywhere. Slowly, seeing the grief around, people started thinking of others. Love returned along with peace and brotherhood. Whoever could help came forward. With everything shut down, the workers are returning back to their hometowns. Generosity was exhibited by so many people who served food. Corona brought people, families, friends, neighbors together, just as God had planned. Here, we can see a family enjoying together while the mother is serving food and is happy to see her family sitting together and enjoying. Now stop playing, children. It's time for dinner. No, Mom. We are enjoying playing together. We will eat later. Yes, Mom. Mom, do you know Dad can play cards like a champ? Thank you, dear. We could spend quality time together. Yes, we came to know so much about our parents. While all of this was happening, the daughter suddenly becomes quiet. Perhaps she's thinking about something seriously. What is the matter, dear? Mom, what about my studies? Schools are shut down. Who will teach me? Friends, schools all over the world started teaching online to keep up the morale of children, to keep them academically involved and active. It was not easy.
As a parent, I would like to thank all the schools and the teachers worldwide for their untiring efforts in online teaching. Dear teachers, thank you for adopting the new techniques of teaching that shows your true devotion. Welcome to the KSJ channel. As we can see here, all the honorable ministers of our state have gathered here to discuss about current problems due to pandemic. Friends, no matter which party we belong to, we pledge to come together and work together unitedly to help the people of our country to fight the challenge of COVID. All the ministers have taken this decision that we will start an employment scheme for our people. We must open the schools and colleges as soon as possible. Due to the inflation and price hike, the common man is suffering. Hence, as a help, the government is thinking to reduce the prices of petrol, diesel, electricity bills, and many more, and bring down the inflation. Will the decision taken by the ministers today be fruitful for our country or not? Only time will tell us until. Reporter Pranamya, cameraman Maitriya, take your leave. Love, respect, peace and understanding were returning to homes, societies, communities and the world. People who argued and fought, united in love and fellowship. So let us witness the same through this family. Hi bro, now I understand the importance of our profession. Yes, we do. Yeah, me too. Your work is not as easy as I assumed. I'm happy that you all understood the worth of each other. And you must apologize to Ramu right now. Ramu? Yes, sir. I'm sorry, I understood my mistake. It's okay, sir. People came closer to God. World leaders stepped forward and played a critical role in bridging the gaps. Unity and brotherhood could be witnessed. Finally, love, sensitivity, compassion returned to humanity. People have overcome the coronavirus. They have started to live with unity and brotherhood. I am very happy that peace has returned in this world. Yes, the hate and selfishness in the world is vanishing. God's plan worked to bring back love and peace in the world. So now, let us listen to this melodious symphony.
God loves his creation, that is the mankind. Hence, he decided to intervene by getting them to realize and awaken their compassion and love. Let's witness this graceful performance as God bestows his blessings upon mankind. By our students of class 9. It was indeed really amazing, and clap like Nasikites, as advised by R.J. Bhushan. Please clap loudly once again. Thank you. Hello. Though the entire world had shut down, God opened people's hearts. World leaders
philosophers stepped forward and played a critical role in bridging the gap and extended help to whoever needed it. In this hour of grief and turmoil, it was the time to reflect on the behavior and attitude of man. Our religious preachers, warriors, martyrs did not sacrifice their life to see this day of conflicts, wars, and exploitation. This brings to our mind a prophecy made by our very own Swami Vivekananda, speaking at the 1893 World's Parliament of Religion in the United States at Chicago. His speech on religious tolerance and end to fanaticism holds true today than ever before. Ladies and gentlemen, presenting before you the extracts from the memorable and inspiring speech of Swami Vivekananda. Sisters and brothers of America, I'm proud to belong to a religion which has taught the world both tolerance and universal acceptance. We believe not only in universal toleration, but we accept all religions as true. I'm proud to belong to a nation which has sheltered the persecuted and the refugees of all religions and all nations of the earth. I will quote to you, brethren, a few lines from a hymn which I remember to have repeated from my earliest boyhood, which is every day repeated by millions of human beings. As the different streams, having their sources and different paths, which men take through different tendencies, various though they appear, crooked or straight, all lead to thee. Sectarianism and fanaticism have filled the earth with violence, drenched it often and often with human blood, destroyed civilizations, and sent whole nations to despair. Had it not been for these horrible demons, human society would be far more advanced than it is now. But the time has come, and I fervently hope that this would be the death knell of all fanaticism, of all persecutions, with a sword or with a pen, and of all uncharitable feelings between persons wending their way to the same goal. Loka samasta sukino bhavantu vasudhaiva kutumbakam. Let the entire world be happy, prosperous, and healthy. God created this universe for us to enjoy. Let us conserve and preserve it. Let us act as responsible beings and treasure this beautiful world. Let love, tolerance, and respect grow amongst us. Life is a gift to mankind. Let us celebrate this wonderful gift of God with thankful hearts. Let's rejoice! Presenting the World Cultural Heritage. Japan, a small island in Asia. Japan is the only country in the world which has seen horrendous after effects of the nuclear bomb which was dropped on Hiroshima and Nagasaki during the Second World War. In spite of this, today, Japan is a very highly developed and an extremely advanced country, an enchanting place of history and traditions. Please put your hands together for a dance troupe straight from Japan. Thank you.
Please.
Wow, that was indeed a very graceful dance performance. Coming up next is an enthralling dance performance from Italy, one of the Western Europe's youngest country. It is one of the most beautiful countries of the world, with a long, rich history and a fabulously rich culture. Presenting a colorful foot-tapping dance directly from Italy.